तर हाय सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त ना? हा अहो, ब्रश घ्या, प्रांजुलचा पण घ्या. तर हाय सर्वांना, आता स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर फायनली आम्ही चाललेलो आहोत गावाला, आपली तयारी झालेली आहे. प्रिशा बघा कशी दिसती, प्रिशा कशी दिसती, छान दिसती का? हा थांबा देते. हा तर चाललोय, आता आमची तयारी झालेली आहे. नागू उशीर झाला आहे, तुम्हाला माहिती का, 7:45 वाजलेत आणि आमची गाडी होती 6:30 गाडी होती. तर प्रिशा तयार झाली. प्रिशा हाय बोल. प्रिशा हाय बोल. हाय. आपली प्रिशा कशी दिसती, कशी दिसती? छाव चप्पल घालायच्या आधी पाया पडा देवाच्या, पाया पडा प्रवासाला, त्यांना पाया पडत असते. माझा ब्रश काही करू काय काय ठेवायला सांगते ग मम्मा. हा केलं गेल बंद, जाताना एवढी काळजी घ्यावी लागती. तर बघू शकता तयारी झाली. तर प्रांजल ठेवते चार्जर, हाय का नाही प्रिशू? तर सगळे बटन बंद करायचे, खिडक्या वगैरे सर्व लावल्या आहेत आपल्या. तर आता तका उशीर झाला होतो, मला दाखवते 7:45 वाजले. आता आम्हाला 8:30 तर नक्कीच वाजतील जाऊस. तर चला, तर ही बॅग घेणार ड्युटी. आधी कुलूप घ्या बाहेर. हा कुलूपच लावायचं ना, लॉक नका लावती. सगळं घेतलं ना? चला चलो चलो गाव चले हम. बघा जा, चप्पल राहिली प्रांजलची. आम्ही चाललो चप्पल आणायला. तर आता आम्ही चाललो हे लावताय कुलू. चला मावशी येऊ का? आजी आधीच गेल्यात. हा 8 दिवस झाले आई गेल्यात. हा सगळे गेले, ते पण गेल. हा हा होते ना. तर बघा आता असं होतो, एक घेतलं नाही एक नक्कीच राहत आहे. तर प्रिय प्रांजलला दुधाची बाटली दिली सांभाळायला, पण प्रांजलने बघा काय करून टाकलं. तर चला असंच असते प्रवासात, काही ना काही राहत असते. तर आता दुधाची बॉटल मेन आहे, खूप महत्वाची आहे का नाही प्रांजू? ते त्यांना भेटलेली आहे कामातून. हो तर चला आता घेतली गेले ते आणायला. आता ही बघा आमची बॅग एवढी मोठी आहे ना, तर त्याच्यामुळे बघा रस्ता कसा आडला, पूर्णपणे रस्ता आडलेला आहे का नाही प्रांजू बालू? तर मुलींसाठी सर्व बनवले, भात बनवला, दूध घेतलं, एकदम गरमागरम खिचडी भात. आता ही प्रांजू प्रिशू बघा, तिला वाटत असेल मम्मा कुठं चालली ती सर्व आवरून. तर चला बाटली घेतलेली आहे फायनली. चला प्राजू, ती सांभाळण्याची जमीनदारी तुझी. चला चला बाय बाय काम त्याचं. घर सरभर केलं, गेलू गेलू त्याचं बटन लक्ष द्यावं लागतं ना चेक. कारण तुम्हाला माहिती आहे का मागच्या वर्षी काय होतं, माझीकडूनच चुकी झाली. हा कॉक चालूच होते. तर आखू घरभर पाणी झालं की नाही मला काय सांगू. आणि हे वॉचमॅनने अक्षरशः लॉक तोडलं आणि ते कॉक बंद केली आमची. तर चला आता इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला प्रवासाचा बघायला भेटेल. आणि व्हिडिओंना हे करा, सपोर्ट करा, थोडासा सपोर्ट करा झाला तुमचा. चला आता बल्ली बल्ली. तर चला बाय सर्वांना. ह्यांची घेऊन छान वास येतो. हां
अगवाय अगवाय अगवा तका बैग उड़ी मुठी हाँ कैमरा फक्त पकड़ घर पकड़ फक्त घर बोल नो नको नो निस्तर कर माझा सगी बैग दिख 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 बैग पुढे बघ मारे तर आता हे गेले रिक्षा बघायला हा रिक्षा बघायला गेले तर आम्ही इथं थांबलोय आणि ही आमची बिल्डिंग तुम्हाला नाव उलट दिसत असत तिथं बॅग वगैरे ठेवली हो मयूर पार्क मयूर पार्क आहे आमच्या बिल्डिंगचं नाव तर चला आता चाललोय बाय बाय चला आता रिक्षात बसतो आम्ही पटकन उशीर झाला खूप वाजता उशीर 8:30 वाजलेत आम्हाला निघायला 6:30ची गाडी तर त्याच्यामुळे खूप उशीर झाला आहे तर आता जातोय आम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत राहावा तर चला रिक्षा मजा वाटते गर्मीच्या आजूबाजूची तर तर आम्ही थांबलोय पनवेल बस स्टँड वरती श्या प्रांजल प्रांजल पनवेल बस स्टँड वर थांबलोय गेले बेल्ट आणायला गेले बेल्ट आणायला गेले कमरेचा थांबलो एवढी सर्व गर्दी करू शकतो तर हाय सर्वांना तर कसे असते मस्त ना तर आता इथं आम्ही बसलोय मिस्टर आमचे गेले प्रांजल बोर्ड झाले आम्ही तर कमीत कमी 8 तास झाले बसलोय आणि मिस्टर आम्हाला चुकून कुठं गेले काय म्हणजे अजून आलेच नाही 8 पाऊण तास झाले म्हटले इथं बसा गाडी बघायला गेले तर अजूनच आले नाही तर अजून आम्ही चुकलोय वाट बघू बघू त्यांचे 8 तास झाले आलेच नाही खूप वेळ झालं किती वेळ झालं बस 8 तास बस स्टँड वर बसणं योग्य आहे काय बरोबर आहे 8 तासांचा म्हणजे बस बघायलाच दिलेत पण अजून 8 पाऊण तास झाला आलेच नाही आले आले पुढे गेले त्याचा विचार